राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती. मंडळी, आज आपण आलेलो आहेत घोडेगावच्या बाजारात, आणि घोडेगावच्या बाजारातील हा गाईचा आणि म्हशीचा बाजार आपण बघतोय. या ठिकाणी आपण बघत असाल सगळ्या गाई आहेत, या गाईच्या किमती वगैरे आपण जाणून घेणार आहेत. घोडेगावचा बाजार म्हटलं की गाय आणि म्हशीसाठी प्रसिद्ध असलेला बाजार आहे. बघू शकताय मंडळी, खूप छान अशा गाई आहेत. इथं काय सांगितले हो किंमत मामा? कोणतीची? 50 सांगितले. 50,000 रुपये किंमत सांगतात या गाईची. फिरवा जरा. सहा ती गाय काय किंमत सांगितली? सांगायला 60,000 आहे. द्यायची किंमत सांगा बरं मामा. महाराष्ट्रातले शेतकरी बघतायत आपल्याला लाईव्ह. एकच सांगा, फायनल द्यायची घ्यायची किंमत? फायनल 55,000 द्यायची. फायनल काय? दुधाची वगैरे गॅरंटी? पंधरा लिटर दुधाची आहे. आणि सांगायला 50,000 होईल का? फायनल एकच सांगा द्यायची. किती? 55,000 रुपये फायनल किंमत. द्यायची घ्यायची किंमत एकच सांगितली, 55,000 रुपये. आपण इकडे बघूया अजून बाकीच्या. काय सांगितले जोडीचं? 30,000 रुपये खाटे आहेत. 30,000 रुपये किंमत सांगितली आहे. किती वर्षाची आहेत? 5-5 एक एक येतं झालेलं आहे का? तर मंडळी दुसऱ्या येतात म्हशी येतात गाई येतात आणि 60,000 रुपये किंमत सांगतायत. द्यायची किंमत सांगा ना एकच. 27,000. 50,000 होतील ना? होतील 50,000. तर 50,000 होतील फायनल. जर कोणाला घ्यायचे असतील तर मोबाईल नंबर कमेंट करा किंवा त्यांचा नंबर देतोय त्या नंबरवरती संपर्क करा. तुमचा मोबाईल नंबर सांगा. 98-50-17-59. काय नाव मामा? दशरथ लावांडे. जर कोणाला या गाई घ्यायच्या असतील, दुसऱ्या येतात गाई येतात आणि 50,000 ही जोडी देतात. बघा, कोणाला जर घ्यायची असेल तर कमेंट करा, त्यांना फोन करा. मला सांगा, घोडेगावचा बाजार म्हशीसाठी प्रसिद्ध आहे. आता गाई पण जरा जास्त दिसत आहेत बाजारामध्ये. गाई पण भेटतात. कुठून कुठून येतात बरं गाई? लांबून येतात. या कुठल्या जातीच्या? या बायपच्या आहेत. या दात वगैरे बघून घेऊ शकताय तुम्ही. किती दात? ठीक आहे. तर मंडळी बघा, 50,000 रुपये या दोन्हीची किंमत सांगितलेली. हिचे मी दात बघू शकताय तुम्ही. कवळ्या गाई आहेत. इकडं बारीक पिल्लं आलेले आहेत, आपण यांची पण चौकशी करूया. काय सांगितलंय भाऊ? बोला, द्यायची घ्यायची एकच किंमत सांगा. एक नंबर पिल्ले आहेत बघा. एकच सांगायला 55,000 रुपये किंमत आहे. एकाची सांगा. हिची सांगायला 16,000. 16,000 रुपये. बर, द्यायला काय? द्यायची घ्यायची किंमत काय? 1,000. तर काय म्हणले, द्यायची किंमत सांगा एकच फायनल. 16,000. एक एकीचे 16. तर 50,000-48,000 रुपये तिनेचे व्हायला लागले. लय होते तो. हे पण वासर पिवर ना. किती वर्षाचे? 8-9 महिने. 8-9 महिन्याचे वासर आहेत. कुठल्या जातीचे? राऊरी विद्यापीठ. पण काय गाईला हे असेल ना, व्हरायटी कोणती? व्हरायटी एच एफ. दूध वगैरे किती असतं साधारण या गाईला? तरी 15-16-17-18. 15-16 लिटर दूध देतात. ह्या इकडचे तुमच्या का? मोबाईल नंबर सांगा. 86-98-19-36. डबल सांगा. 86-98-19-36. तर बघा, कोणाला घ्यायचे असतील हे वासर तर बघा. स्वस्त द्यावा जरा शेतकऱ्यासाठी. कितीला देणार फायनल? काय म्हणले? 35,000. दोन्हीचे 35,000 रुपये सांगतायत. हिचे काय सांगितले? एकीचे 20,000. कधी लागली? 4 महिने. अजून 4 महिने नाही हो, बारीक हो, 2 वर्षाचे असं नाही. अजून 1 वर्ष तरी, 1 वर्ष दम असेल ते. 4 महिने लागल. बरं सांगा, मोबाईल नंबर सांगा. 96-90-11-65-19. तर मंडळी, जर कोणाला घ्यायचे असेल तर बघा, घेऊ शकताय तुम्ही.
काय किंमत सांगितली त्यांची? एकीचे आणि बाकी सगळे 13,000 आणि 15,000. कुठले व्हरायटी काय, कोणत्या जातीचे? याचे पे. तर मंडळी बघा, 15,000, 13,000, 10,000 लिहायचे सर सगळं. होतील का 10,000? काय मोबाईल नंबर सांग, होतील 10,000? 10,000 दे ना. नाही का? किती मग फायनल? 12,000 ना. तर मंडळी 12,000 रुपये सांगतात बघा, एक एक वर्षाचे पिल्ले आहेत. अजून इकडे भरपूर गाई आहेत, आपण बघूया. इकडे पण मोठ्याल्या गाई आहेत, आपण बघू शकता. ह्या गोडेगावच्या बाजारातील चांगल्या मोठ्याल्या गाई आहेत. तिथं बघू शकता तुम्ही, चांगल्या गाई आहेत. तर मंडळी आपण व्यापाऱ्यांशी चर्चा करूया. बघू शकता एकदम छान आकर्षक अशा गाई आहेत. किती दूध देती? 18 लिटर. कुठली? कोणती? एच एफ. 18 लिटर दूध. काय सांगितली किंमत? सांगायला 80,000 रुपये. आणि हिच्या पुढची? तिचे 80 मधली. या ना पुढं दात बघू. बरं, तर मंडळी बघा, ही दोन दाताची म्हणतात, आपण बघूया दात. हा, तर दोन दाताची आहे. किती येते तिचं? पहिलं रू. काय किंमत म्हणले? 85. द्यायची किंमत सांगा ना एकच. फायनल 80. फायनल 80 देणार आहेत. बरं, तिच्या पुढची ही? दोन दातीची. आणि दूध किती दिली? 16-17 लिटर दुधाची ही गाय आहे. आणि याच्या दुसऱ्या जाताची गाय आहे, हिचे पण 80 किंमत म्हणतात. सांगायला 85, द्यायला 80 किंमत आहे. पलीकडची तुमची जे खाली बसायला लागलेली, आता ही बसायला लागलेली गाय पण चांगली आहे, मोठी गाय आहे. ही किती जाताची हो? पहिला रुज गाय आहे. 4 दाती पहिला रुग आहे. आणि हिची काय किंमत काय म्हणले? 96 दिली. तर मंडळी ही गाय विकली बघा, पहिला रुग आहे, 4 दाती आहे आणि 96,000 दिली. ही काढची 80 दिली. ही 80,000 आणि ही 96,000 दोन गाय विकल्यात त्यांनी. आणि या इकडच्या बाकीच्या 85,000 रुपये किंमत सांगतायत, पण द्यायला 80 किंमत सांगतायत ते. तुमचा मोबाईल नंबर सांगा मामा. 91-68 89-57 जर कोणाला गाई घ्यायच्या असतील तर यांना तुम्ही संपर्क साधू शकता. चांगल्या क्वालिटीच्या गाई आहेत. किती गाई आहेत तुमच्याकडे अजून? दुसऱ्या बाजारी आल्यावर मग कुठून आणतात माल तुम्ही? खेडेगावातून गोळा करतात. बरोबर, कुठले तुम्ही प्रॉपर? बरोबर, म्हणजे इथं गोडेगावच्या जवळच गाव आहे तुमचं. तर मंडळी असं, आजचा बाजार कसा आहे बरं एकंदरीत? आजचा बाजार गार आहे. बाजार गाईला बाजार गार म्हणतात, पण म्हशीचा बाजार जरा टाईट आहे आज. काय कारण बरं गाईला कसं काय स्वस्त आहे आज? मार्चेन. अच्छा अच्छा. तर मंडळी गोडेगावच्या बाजारात चांगल्या प्रतीच्या गाई आपण बघितल्या. दाखवा बरं सोडून. कोणती ही? गिर आहे का? प्युअर गिर आहे का मामा?